पुणे जिल्ह्यामधील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं नगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यात 27वं भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 27 डिसेंबर रोजी नुकतंच पार पडलंय. या साहित्य संमेलनामध्ये महायुती सरकारवरती जोरदार टीका करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीला कुठल्याही साहित्य विषयी ज्ञान नसताना विधान भवनामध्ये नेऊन बसवलं, खऱ्या साहित्यिकांना मात्र डावलून राजकीय नेत्यांनी आपलं राजकारण टिकून ठेवण्यासाठी राजकारण केलं आहे आणि खऱ्या साहित्यिकांची कुचंबना केली, असं मनोगत ज्येष्ठ साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केलंय. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांनी हल्लीच्या तरुण पिढीला साहित्य विषयी ज्ञान देणं गरजेचं आहे आणि महापुरुषांच्या जयंत्या पुस्तकामधील ज्ञान घेऊन शांतीचा संदेश देशासमोर ठेवावा, असं मनोगत व्यक्त केलंय. या संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार चंद्रशेखर घुले हे होते, तर मुख्य अतिथी म्हणून आमदार मोनिकाताई राजळे, स्वागत अध्यक्ष दिनेश अल्लाट, प्रमुख पाहुणे म्हणून रमेश भरदे, अरुण लांडे, बाळासाहेब मुरदारे, संजय सोनवणे या साहित्य संमेलनाचे आयोजक, शरद गोरे, राजकुमार काळभोर, भूलचंद नागटिळक, राजेंद्र मराठे, राजश्री बोहरा, अर्चना डावकर आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या देशामध्ये साहित्यिक आणि विचारवंत जे आहे ते अभिव्यक्त होत नाही. अभिव्यक्त म्हणजे नेमकेपणाने नीटपणाने बोलत नाही. शब्दबंबाळ किंवा सुखी पाठक साहित्य लिहिण्यामध्ये सगळे साहित्यिक मशगूल झालेले आहेत आणि साहित्यिकांचा एक वेगळा असा आपण त्याला म्हणतो. आता जसं आपण आम्हाला शब्दांचे शस्त्रकृतकुमाराने आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे याचा अर्थ अधोरेखित करताना ज्या समाजामध्ये आम्ही जगतो, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये आम्ही जगतो, समाजाचं प्रतिबिंब तुमच्या साहित्यामध्ये उमटलं पाहिजे. त्यांच्या आक्रंदनात त्यांचा आक्रोश तुमच्या साहित्यामध्ये ध्वनित झाला पाहिजे. म्हणजे समाजामध्ये सगळे, म्हणजे समाजामधल्या सगळ्या प्रश्नांची जाण आणि त्याचे सगळे आपण जे बघितलं प्रतिबिंब जे आहे त्याचं साहित्य कृतीमध्ये उमटली पाहिजे. म्हणजेच एकूण समग्र समाजाची भूमिका मांडण्याचं काम साहित्यिक करत असतात आणि ते आपल्याला अपेक्षित असतात. एकनाथ महाराजांची बाजूला आम्हाला शेकडो वर्षानंतर माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांची सगळे आपण आम्हाला माहिती आहे. जग सगळं आपण त्यांना एवढा का हा फरक आहे. फरक जे आहे आपण जे सर्वोच्च जे आहे ते सर्वोच्च हा विचार असतो. विचार जे आहे विचार कधीच संपत नाही. विचार हे शाश्वत असतात. शाश्वत म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी जसं श्वासाची गरज आहे तसंच आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी विचारांची गरज आहे. आणि विचारांची प्रेरण करणारी सगळी मंडळी जी आहे ती विचारवंत आणि साहित्यिक असतात. आणि या साहित्यिकांचा विचार जो आहे मौलिक विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मौलिक विचार या करता महत्त्वाचा आहे. लबाड सर फार सुंदर बोलले. तर ही भूमिका जी आहे तर ही भूमिका मांडण्याचं काम साहित्यिकाने केलं पाहिजे. आणि आपण जर बघितलं की ललितयुक्त साहित्य लिहिण्यामध्ये बरीच सगळी लोक लिहितात. बहुतेक सगळ्या साहित्यिकांची सुरुवात ही प्रेमापासूनच होते. पण प्रेमापासून झालेली सुरुवात देशप्रेमापर्यंत पोहोचली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे प्रेमामध्येच आपण जर गुंतलो तर परत पुढचे सगळे एक प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांचे असतील, उपेक्षितांचे असतील, वंचितांचे असतील. साहित्यिकाला कुठली जात नसते. साहित्यिकाला कुठलाही धर्म नसतो. साहित्यिक हा निधर्मी असला पाहिजे. साहित्यिक हा जातीवंत साहित्यिक तोच मानला जातो तो कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही तर तो मानव जातीचं प्रतिनिधित्व करतो. मानव जातीचं प्रतिनिधित्व करणारा साहित्यिक असला पाहिजे. परंतु या देशामध्ये आपण जर बघितलं की या देशामध्ये एवढं सगळं विषारी वातावरण या देशामध्ये निर्माण होते त्याचे अनेक सगळे कानमोरे आहेत की सांगण्याची काही वेळ नाही. त्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण का हा सगळा विचार जो आहे तो विचारवंतांनी आपण नेमकेपणाने केला पाहिजे. लेखणीची ताकद प्रचंड मोठी असते. कारण का लेखणीमध्ये लिहिलेले शब्द जे आहेत हे शब्द रत्नांसारखे असतात आणि दैदिप्यमान शब्द जर असतील तर हजारो वर्ष, शेकडो वर्ष, लाखो वर्ष आपल्याला दिव्यदृष्टी देत राहतात. जे ज्ञानेश्वर महाराजांचा जो वारसा आहे, तुकोबारायांचा वारसा आहे, तुकोबांचा वारसा आहे, दादाबाईंचा, मुक्ताबाईंचा आहे, हा समृद्ध वारसा फिरण्याची आपण जी म्हणतो ताकद जी आहे ती ताकद लेखणीमध्ये असते. आणि ही करण्यासाठी हे सगळे साहित्यिक जे आहेत या सगळ्या साहित्यिकांना कुठेतरी आपण विचार दिला पाहिजे. आणि विचार देण्याची भूमिका साहित्य परीक्षा माध्यमात अत्यंत महत्व आणि नेमकेपणाने आपण घेत असतो. आता ही आहे आणि आता ह्या भारतीय राजरत्न आपण पाहतो की त्यांच्या आपल्या घटनेनुसार आपण या ठिकाणी आपलं जीवन जे आहे आपला हा सगळा जीवन प्रवास जो आहे साहित्य प्रवास जो आहे सामाजिक प्रवास जो आहे राजकीय प्रवास जो आहे तो सगळा करतो. सुंदर या ठिकाणी कवी पत्यांनी अतिशय चांगले साधन केले. त्यानंतर चंद्रशेखर
पंडितजी आणि साहित्याने समाज जागृती होते याविषयी सुंदर विचार त्यांनी घेऊन गेले. अस्मिता राजेंद्र महाराजांनी मी आपलं कौतुक करतो की खूप सुंदर कविता आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर तिच्या प्रत्येक शब्दामध्ये अतिशय म्हणजे शिवरायांचा सामर्थ्यशाली असा त्यांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दल जे प्रकारे शब्द प्रणाली वापरताना तरी खूप सुंदर या पद्धतीने एक प्रकारे तो भावाविष्कार आहे तो सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्याचं कौतुक वाटतं अस्मिताचं. त्यानंतर निमंत्रक म्हणून डीएस काटे साहेब आपलं तर खूप कौतुक वाटतं. काटे साहेबांनी जो आदर्श निर्माण केलेला आहे तो आदर्श खूप महत्वाचा आहे या ठिकाणी पहा. म्हणजे महाराजांना 2-2 लाख रुपये तुम्ही घेऊन बोलावता आणि वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तन प्रवचन वगैरे करतात त्याच्यापेक्षा साहित्यिकाला का बोलत नाही आणि साहित्यिक आपल्या खर्चात येऊ शकतो. अरविंद शेलार असेल किंवा या ठिकाणी दिनेश परिवार असेल आता वसंत मुरला यांचे मित्र आहेत आमचा सगळा इतिहास राजेंद्र मुरलाय साहेब या ठिकाणी लोक कागदे साहेबांनी दिंडे नावाचा आता आमदार आहेत ते सिद्धार्थांच्या आमच्या दिंडे नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं होतं आम्ही सगळे सभासत्व आहे आम्ही विद्यार्थी होतो त्या काळात सुनील गोसाईंनी या ठिकाणी जे साहित्याचा एक प्रकारे रंग भरलेला आहे त्यात अनेक साहित्यिक या शिवगावमध्ये निर्माण झालेले आहेत. संजय सोनोने सी 24 तास दौंड.